ऑनलाईन मागवलेली साडी खराब निघाल्यानं ती परत करण्याच्या नादात एका ज्येष्ठ नागरिकाची 75,000 फसवणूक झाली. जळगाव शहरातील गणेश कॉलनीतील कुलकर्णी यांनी 31 ऑगस्ट रोजी IBISB या कंपनीतून ऑनलाईन पद्धतीनं साडी मागवली होती, मात्र ती खराब निघाल्यानं त्यांनी एका नंबरवर संपर्क साधला. याच नंबरवरून त्यांना 75,000 फसवण्यात आले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. साताऱ्यातील वनकुसवडे इथं पवनचक्कीच्या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा शॉक लागून मृत्यू झाला. दादासो शिर्के असं या मृत कर्मचाऱ्याचं नाव आहे. कंपनीकडून कोणतीही मदत मिळत नसल्यानं मृताच्या नातेवाईकांनी मृतदेह सुझलोन ग्लोबल सर्व्हिसच्या ऑफिसबाहेर ठेवला. सोलापुरी चादरीच्या फॅशनेबल शर्टात अमेरिकन पॉपस्टार निक जोनास झळकला आहे. सोलापूरच्या पारंपरिक जिकाड चादरीची जगभर ख्याती आहे. यात सोलापुरी चादरीचा आकर्षक फॅशनेबल शर्ट तयार करण्यात आलाय. या शर्टवर सुप्रसिद्ध अमेरिकन पॉपस्टार आणि अभिनेत्री प्रियंका चोप्राचा नवरा निक जोनास झळकलाय. आकर्षक असा हा शर्ट साऱ्यांचं लक्ष वेधून घेतोय. कोबरानं दंश केलेल्या मुलीच्या प्रकृतीत आता सुधारणा होते. वर्धा जिल्ह्यातल्या सेलू तालुक्याच्या बोरखेडी कला इथं शुक्रवारी मध्यरात्री कोबरानं दिव्यानी गडकरी या 7 वर्षांच्या मुलीला दंश केला होता. त्याआधी तब्बल 2 तास विषारी कोबरा तिला विळखा घालून बसला होता. चिमुकलीवर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 3 ते 4 दिवस तिला देखरेखीखाली ठेवणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. पुणे रिंग रोड आणि हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचं श्रेय घेणाऱ्या आजीमाजी खासदारांना राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी घरचा आहेर दिलाय. पुणे रिंग रोड आणि पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे जमीन संपादनाला स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. त्यात आता राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहिते पाटीलही आक्रमक भूमिकेत आहेत. पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेला विरोध करत मोहिते पाटलांनी शिवसेनेचे माजी खासदार आढळराव पाटील यांच्यासह विद्यमान खासदार अमोल कोल्हेंनाही जाब विचारलाय. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातून शिवसेनेच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्याला सुरुवात झाली. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं कार्यकर्ता संवाद मेळावा आयोजित केला. आगामी निवडणुकीत भगवा झेंडा फडकवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यात 2 महिलांचा भूकबळी गेला आहे. झेलाबाई चौधरी आणि त्यांची मुलगी माया पुलगमकर यांचा दीर्घ आजार आणि भुकेमुळे मृत्यू झाला. गेल्या काही महिन्यांपासून या मायलेकी आजारी होत्या, त्यामुळे त्या काही काम करू शकत नव्हत्या. कित्येक दिवसांपासून त्यांच्या पोटात अन्नाचा कण होता. अमरावती जिल्ह्यातील वरुडमध्ये नायब तहसीलदार ऑन ड्युटी दारूकाम करत होता. नायब तहसीलदार देवानंद भाले रस्त्याच्या निवाड्यासाठी बेनोडा गावात गेला होता. तिथं काम सोडून देवानंद भाले बारमध्ये बसून दारू पित होता. नागरिक मात्र कामासाठी खुळमले होते. या प्रकरणाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. देवदेवस्कीच्या नादी लावून बोंदुगिरी करत लाखो रुपयांचे दागिने लुबाडणाऱ्या जोडगोळीला रायगडमधल्या माणगाव पोलिसांनी अटक केली. पुष्पा म्हशेळकर आणि जितेंद्र म्हात्रे अशी त्यांची नावं आहेत. त्यांच्याकडून सुमारे 12 लाखांची रोकड आणि 25 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. या प्रकरणी माणगाव आणि गोरेगाव पोलीस ठाण्यात 2 स्वतंत्र गुन्हे दाखल झाले. सह्याद्रीची उंची म्हणजे